कराडच्या प्रीतिसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे दर्शन शरदचंद्रजी पवार यांनी घेतले. 25 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी होतीये. मात्र 25 नोव्हेंबरला बहुतांशी दौरे असल्याने शरद पवार यांनी आज 26 नोव्हेंबरलाच कराडच्या प्रीतिसंगमावर येऊन स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी यावेळी उपस्थित होती.